या शुक्रवारी आपल्या भेटीला एक धमाल कॉमेडी सिनेमा आलाय, ज्याचं नाव आहे लूज कंट्रोल. भाऊ कदम, कुशल बद्रिके, मनमीत पेन, अक्षय म्हात्रे, आरती सोळंकी, प्राजक्ता हमणकर आणि असे बरेचसे स्टार कलाकार या सिनेमात आहेत. या सगळ्यांसोबत आम्हीही फिल्मी गप्पा मारल्या. या मूवीचं एक सस्पेन्स आहे, स्वीटच, जे या तिघांची वाट लावते. हे आता जी असं जे काय तुम्हाला बोलली ते तुम्हाला एकदम 100% सगळं नीट कळलं असेलच. खऱ्या अर्थाने हे कॅरेक्टर जगलोय. मग हा स्कॅनर जो आहे तो प्रत्येक मुलीकडे खूप वाईट नजरेने बघतो. मग त्या जेव्हा शूटिंगच्या पिरियडमध्ये मी असं करायला लागलेलो खरं तर प्रॅक्टिकली, आणि त्यामुळे ते म्हणजे नंतर नंतर खूप आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागलेलं असो. आणि तसा मी नाही आहे खरं तर. बरं, याच्यामध्ये मी जुली नावाचा कॅरेक्टर करते. अतिशय इनोसेंट आहे आणि खूप स्वच्छ मनाची आहे. जुली नावाची जी आहे म्हणजे बाई आहे, ती कॉलगल आहे. ती कॉलगल मी करते आणि मला ते कॅरेक्टर जे आहे ना ते ह्यांच्या आयुष्यात वादळ आणतं. बिना पिनाक नावाचं कॅरेक्टर करतो, ज्याला सतत फंबल बोललं जाते. आणि हा ह्याला अमिताभ बच्चन व्हायचं आहे, नाना पाटेकर व्हायचं आहे, असे तो स्वप्न बघतोय. म्हणजे सगळ्यांचे जे कॅरेक्टर आहेत ना, म्हणजे आमच्या तिघांचे तरी कॅरेक्टर, की घरच्या परिस्थितीनुसार तयार झालेले आहेत, मॉडिफाय झालेले आहेत. असे पूर्ण जगात एकमेव बाप असा असेल ज्यांनी स्वतःच्या मुलाकरता एक गर्लफ्रेंड आणून दिली आहे आणि सांगितलं की आजपासून बाळा ही तुझी गर्लफ्रेंड, आणि गर्लफ्रेंड सुद्धा कशी असावी, अशी 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 असावी जी माझे कपड्यांपासून ते माझ्या सुसूच्या टायमिंग्सपर्यंत ती डिसाईड करते. नमस्कार, या सिनेमामध्ये मी रॉकी नावाचा एक कॅरेक्टर करत आहे जो MMS बनवतो. अशी एक विकृती आहे आपल्या समाजामध्ये, ज्यांना MMS आवडतात, ॲडल्ट व्हिडिओज आवडतात, त्यांना ते खूप क्रिएटिव्ह वाटतात. अशा एका विकृत समाजाचं मी नेतृत्व करत आहे या सिनेमामध्ये. अरे आपण MMS करूया ना. अरे MMS म्हणजे काय माहिती तरी आहे का तुला? MMS मस्त मस्त सेक्स. MMS म्हणजे तसा तो विषय आमच्या फिल्ममध्ये नाही आहे, फक्त तो विषय एक सोशल इश्यू आहे तो हाताळलेला आहे की तसं करू नका, त्या ते केल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये हे दाखवलं आहे आम्ही आमच्या सिनेमामध्ये. त्यामुळे असं काहीच नाही आहे की डोक्यात ठेवू नका की याच्यात काहीतरी असेल वगैरे, काहीच नाही. काही न्यू वर्ल्ड मनोरंजन आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही. मी हवालदार रासकर नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि त्या हवालदारची जी काही धमाल येते ती त्या चित्रपटात बघायला मिळेल 23 फेब्रुवारीला लूज कंट्रोल मध्ये. वेल, या सिनेमात भाऊ आणि कुशल वर एक जबरदस्त गाणं आहे, त्याबद्दलच आपण त्यांच्याकडून ऐकूयात. गाणं खूप म्हणजे ज्या दिवशी गेलो ज्या रात्री शूटिंगला संध्याकाळी, तर तेव्हा कळलं गाणं काय आहे, कुठले शब्द आहेत काही माहिती नव्हतं. आणि पाठ करून बोलायचं म्हटलं शक्य नाही, तर त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांनी खूप तयारी केली असेल कोरिओग्राफरने, आता सॉलिड काहीतरी होणार. तर आम्ही गेल्यावर की दादा आपल्याला एवढंच येतं त्याला कळलंच असेल पहिल्या ह्याच्यात, त्यामुळे आमच्या पद्धतीने गाणं ते बांधलं त्यांनी. पहिल्यांदा भाऊ कदम उत्तम नाचलेला आहे, म्हणजे आत्तापर्यंत भाऊ त्याच्याच पद्धतीने डान्स करत होता प्रत्येक गाणं, पण ह्या गाण्यात खरंच त्याने एफर्ट घेतलेत आणि आम्ही खूप छान ते परफॉर्म केलं आहे. आम्ही खरंच नाचलेलो आहोत, तर प्लीज ते गाणं बघा. सध्या ते म्युझिक चॅनल्सवरती जोरदार चाललेलं आहे. हे एक जे गाणं केलंय ते पुण्याचं प्रभात बँड जो आहे, ज्याची 75-80 वर्षाची परंपरा आहे, त्यांच्यासोबत ते गाणं रेकॉर्ड केलं. यातलं सगळं ब्रास सेक्शन बँड हे त्यांच्यासोबत मी रिहर्सल केल्या आणि सगळं ते गाणं रेकॉर्ड केलं. आदर्श इंदिरी त्याला आवाज दिला आहे. काय अँगलनं हे गाणं लिहावं यासाठी एक थोडासा वेळ आम्ही घेतला आणि यातली जी एक 3 शब्द जे होते तर ते आम्हाला अजय सर जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की सोनू तुझा डाव अशी एक संकल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि त्या संकल्पनेभोवतीच आम्हाला हे गाणं लिहायचं होतं. तर त्यामुळे ते थोडं सोपं झालं होतं की 3 शब्द समोर आले होते आणि त्याच्या मागे पुढे तो चित्रपटाचं प्रतिनिधित्व करणारं गाणं कसं लिहिता येईल असं आम्ही केलं आणि ते एक छान जमून आलं सगळं. लूज कंट्रोल इट्स अ कम्प्लीटली वेस्टर्न ट्रैक, इंग्लिश गाना है. अजय ने मुझे ब्रीफ दिया था शुरू में कि हम लोग एक रैप सॉन्ग करते हैं मराठी, वो भी एक नया आइडिया था. बट इवेंचुअली हमने एक इंग्लिश गाना कंपोज किया और फिर जो इंग्लिश जो टाइटल ट्रैक है वो पहले मैंने सोचा कि शायद इंग्लिश आउट ऑफ द वे जाके ये नहीं करना चाहिए बिकॉज मराठी एक रीजनल फिल्म है. बट आजकल मराठी ऑडियंस और सब जितने भी लिसनर्स हैं वो सब अलग अलग तरह के म्यूज़िक एक्सेप्ट करने लगे हैं.
तो मुझे बहुत अच्छा लगा कि ये एक एक्सपेरिमेंट होगा इंग्लिश गाने के साथ, और फिर हम लोगों ने एक इंग्लिश गाना बनाया। गाने तीनों सिचुएशनल है, बहर आला भी एक इंग्लिश और मराठी का कॉम्बिनेशन है, और एक है भरारी गाना। भरारी गाने के पीछे एक आइडिया था, वो भी एक सिचुएशनल सॉन्ग है, जहाँ पे अजय ने मुझे ब्रीफ दिया था कि कुछ ऐसा गाना कंपोज करते हैं जहाँ पे जो गलती हुई है फिल्म में जो लड़कों से, वो ट्रांसफॉर्मेशन है कि वो अपने आप को इम्प्रूव करना चाहते हैं, तो उसके पीछे एक स्टोरी है। तो मैं एक पोएटिक वे में कुछ गाना कंपोज करना चाहता था जो भरारी है, इट्स अबाउट टू फ्लाई। थैंक यू मायबोली चैनल आमच्याकडनं खूप खूप धन्यवाद। आणि लोकांना आम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की येत्या 23 फेब्रुवारीला पाहायला विसरू नका लूज कंट्रोल। तर असा हा सिनेमा आता थिएटरमध्ये जोरदार सुरू आहे, तुम्हीही याचा आनंद नक्की घ्या।